कसे आहात सर्व? मस्त रहा आणि स्वस्त रहा. नमस्कार, मी मृणालिनी वानखेडे. आज आपला कवितेचा बुधवार, एक कविता सादर करण्याचा प्रयत्न करते. कवींनी त्यांचं नाव न सांगता ही कविता सादर करण्याची मला विनंती केली आहे. त्यांचा आदर ठेवून, त्यांचा मान ठेवून, त्यांचं नाव न सांगता मी ही त्यांची कविता सादर करते आहे. ते एक उत्तम डॉक्टर तर आहेच, पण खूप चांगले समाजसेवकही आहे. त्यांनी मला त्यांची कविता वाचण्याची परवानगी दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. करोना. करोना आला पाहुणा म्हणून, वाटले जाईल महिनाभर राहून, पण अंदाज सगळा चुकतच गेला, त्याचा मुक्काम वाढतच गेला. बाजारपेठ बंद झाली, वाहतुकीही मंद झाली, मॉलही शांत झाले. इथपर्यंत ठीक होत रे, पण शाळाही निर्जीव झाली. हे काही बरे नाही झाले. शुभ कार्य उरकले, पर्यटनही हुकले, मनोरंजनही थांबले. इथपर्यंत ठीक होत रे, पण देवदर्शनही दुर्लभ झाले. हे काही बरे नाही झाले. घरी बसून काम केले तरीही कुठे वेतन कापले, तर कुठे भत्ते गोठले. इथपर्यंत ठीक होत रे, पण हातावर असणारे पोट आवळले. हे काही बरे नाही झाले. तोंडावर मास्क आले, हातावर सॅनिटायझर आले, एकमेकातले अंतरही वाढले. इथपर्यंत ठीक होत रे, पण शेवटचे चार खांदेही परके झाले. हे काही बरे नाही झाले. हे काही बरे नाही.